दिशा न्यूज ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करून आपल्या परिसरातील बातम्या सर्वात आधी पहा. आपल्याला मी सांगू इच्छितो की 2008 साली महाराष्ट्र शासनाने एक शासन निर्णय काढला की मुंबईला जो आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे त्याच्यावर ट्राफिक होत असल्यामुळं नवी मुंबईमध्ये एक दुसरा आंतरराष्ट्रीय विमानतळ व्हावा म्हणून तो शासन निर्णय होता. आणि त्या अनुषंगाने जर आज तुम्ही बघितलं की नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि अनुषंगिक कामासाठी ती जमीन संपादित झाली, त्या संपादनामध्ये 10 गावचे जे रहिवासी होते ते बांधकाम होते ते ऑलरेडी पुनर्वसित झालेले आहेत, त्या आणि पारगाव डुंगी, पारगाव, दापोली, ओवला आणि भंगारपाडा ह्या गावांची फक्त जमीन संपादित झाली होती, बांधकामं काय त्यांची स्थलांतरित झाली नव्हती. आणि वेळोवेळी आम्ही सिडकोचे अधिकारी असतील, शासकीय अधिकारी असतील आणि राजकीय नेते यांच्यावर वेळोवेळी पाठपुरावा करून आम्ही जो रिकोर्स चॅनल जो ओवल्याच्या बाजूने जातो त्या रिकोर्स चॅनल आणि ह्या भरावामुळे गाभा क्षेत्रातील तर या 5 गावांना पूर्वजन्य परिस्थिती निर्माण होऊ शकेल अशी कल्पना वेळोवेळी दिली होती. पण शिडकोकडून आम्हाला सांगितलं की CWPRSचा जो अहवाल आहे आणि इतर जो स्टडी अहवाल त्यांनी केला होता त्यानुसार या 4 गावांना पाणी जाणार नाही. नंतर आज जर 2018 9 आणि 10 जुलैला ज्याप्रमाणे डुंगी गाव हा संपूर्ण पूरग्रस्त होता तर इतर गावांना सुद्धा, मग पारगाव असेल, ओवला असेल, भंगारपाडा असेल, दापोली असेल, या गावांनाही पाणी शिरलं होतं. 2019 4 वेळा पाणी शिरलं, त्याच्यामध्ये 27 ऑगस्ट 2018 आणि 4 सप्टेंबर 2019 रोजी इतकी परिस्थिती भयानक होती की जवळजवळ प्रत्येक गावामध्ये 5 ते 6 फूट घरांमध्ये पाणी शिरून अतोनात असं नुकसान झालं होतं. याची दखल म्हणून आम्ही पुनर्वसनाची मागणी केली. तातडीनं पनवेलचे आमदार आणि शिडकोचे अध्यक्ष प्रशांतदादा ठाकूर यांनी शिडकोच्या अधिकाऱ्यांबरोबर मीटिंग लावून आम्हाला सर्वे करण्यासाठी पाणी करण्यासाठी त्यांची टीम पाठवली. ती टीम येऊन त्यांनी पाणी करून गेले आहेत. आज विभागाने पालकमंत्री या पनवेलमध्ये उपलब्ध असल्यामुळे आम्ही 5 गावांनी येऊन त्यांना पुन्हा एक निवेदन दिले आहे आणि सन्माननीय पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे की तुमच्या आणि त्यांच्या आमच्या लेटरवर इमारसी मारलेलं आहे की शिडकोच्या अधिकाऱ्यांना का या 4 गावांचा जो सर्वे आहे पूरजन्य परिस्थितीचा सर्वे आहे तो सर्वे करून अहवाल पाठवावा आणि तातडीनं या 4-5 गावांचं पुनर्वसन करण्यासाठी त्यांना ते आदेश देणार आहेत. एवढं बोलून मी माझी मुलाखत संपवतो. धन्यवाद. गेल्या काही दिवसापासून फार मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस हा रायगड जिल्ह्यामध्ये पडतो तिथं जवळ असलेलं डोंगी गाव असेल, तारगाव असेल किंवा रोडा असेल आणि दाखवलं त्या 3-4 गावांमध्ये ढगीमुळे केल्यामुळे त्या ठिकाणी सर्व ठिकाणी पाणी जमा होतं. या गावांना सर्वांना मोठ्या प्रमाणामध्ये त्रास होतो असं सर्व इथल्या असणाऱ्या गावकऱ्यांची गेल्या काही वर्षापासून असणारी मागणी आहे. मी या संदर्भामध्ये गेल्या काही दिवसापासून ज्या अधिकाऱ्यांना या संदर्भात सूचना दिल्या पाहिजे त्या सूचना दिलेल्या आहेत आणि ह्या गावांमध्ये पुनर्वसन करणं हे गरजेचं आहे हे लक्षात घेतात. त्याचा तात्काळ त्या संदर्भातला अहवाल तयार करून तो शासनाकडे पाठवावा अशा प्रकारचे निर्देश शासनाला देण्यात आले.